विद्यार्थी मित्रांनो, आपण कोटिकोनांचा अभ्यास करू। कोटिकोन या आकृतीचं निरीक्षण करा। तुम्हाला या आकृतीमध्ये दोन कोन एकत्र आलेले दिसत आहे। या दोघा कोनांच्या माप जर एकत्र केले तर आपल्याला 90 अंश असं दिसत आहे। म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना आपण कोटिकोन असं म्हणतो। या आकृतीमध्ये पी क्यू एस आणि कोन एस क्यू आर हे दोघ परस्परांचे कोटिकोन आहेत। आपण सराव संच 16 सोडवूया। आता सराव संच 16 सोडवण्यासाठी आपल्याला कोटिकोनांचे माप काढण्याचं सूत्र माहिती पाहिजे। दिलेल्या एका कोणाचं माप कोटिकोनांच्या जोडीपैकी एका कोणाचं जर माप आपल्याला माहिती असेल तर आपल्याला दुसऱ्या कोणाचं माप काढता येतो। त्यासाठी आपल्याला एका सूत्राचा उपयोग करता येतो। आपण प्रत्यक्ष एक उदाहरण सोडवूया। 40 अंशाचा कोटिकोन आपल्याला काढायचा आहे। 40 अंशाचा कोटिकोन आपण कसा काढणार, त्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे कोटिकोनाचं माप काढण्याचं। दिलेल्या 40 अंशाचा कोटिकोनाचे माप बरोबर 90 अंश वजा दिलेल्या कोणाचे माप। आता दिलेला कोण कोणता आहे, या ठिकाणी आपल्याला 40 अंश दिलेला आहे। म्हणजेच आपण या ठिकाणी 90 अंश वजा 40 अंश करणार आहोत, आपल्याला मिळेल 50 अंश। याप्रमाणे आपण आणखी एक उदाहरण घेऊया। आपल्याला आता दुसरं उदाहरण घ्यायचं आहे, तिसऱ्या नंबरचं घेऊया आपण 45 डिग्री। म्हणजे आपल्याला 45 डिग्रीच्या कोटिकोनाचं माप काढायचं आहे। 45 डिग्रीच्या कोटिकोनाचे माप आपल्याला कसं मिळणार, तर 90 अंश वजा दिलेल्या कोणाचं माप। दिलेला कोण किती डिग्रीचा आहे, दिलेला कोण आपल्याला 45 डिग्रीचा आहे। म्हणजे आपण या ठिकाणी 90 अंश वजा 45 डिग्री म्हणजे उत्तर मिळेल आपल्याला 45 डिग्री। आपण आता तिसरं उदाहरण सोडवूया। आपण 5 नंबरचं उदाहरण घेऊया। ते आहे 5 नंबरचं उदाहरण 20 डिग्री। पुन्हा आपल्याला 5 नंबरचं उदाहरण सोडवण्यासाठी दिलेला कोन आहे 20 डिग्री। म्हणजे आपल्याला 20 डिग्रीच्या कोटिकोनाचं माप काढायचं आहे। 20 डिग्रीच्या कोटिकोनाचे माप बरोबर 90 अंश वजा दिलेल्या कोणाचं माप। दिलेल्या कोणाचं माप आपल्याकडे आहे 20 डिग्री। आपण या ठिकाणी 90 अंश वजा 20 अंश करणार आहोत, आपल्याला मिळेल 70 अंश। याप्रमाणे उरलेल्या उदाहरणांचा सराव विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करायचा आहे।